माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली. मात्र सत्तेच्या दबावातून हा प्रकार घडत असून केवळ खडसे कुटुंबियांना त्रास देण्यासाठी भाजपा ईडीचा वापर करीत असल्याचा आरोप पाचोरा येथील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केला असून या प्रकाराबाबत त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. राजकीय दबावातून ईडी कार्य करीत असून भाजपच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी का नाही असा प्रश्न देखील या दरम्यान उपस्थित करण्यात आलाय. जाणीवपूर्वक ईडीकडून त्यांना बोलवण्याचा प्रश्नच काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. भाजपानं बहुजन नेते संपवण्यासाठी हे कट कारस्थान रचलं गेलं आहे असा आरोप त्यांनी केलाय. खानदेशातील बहुजनांचे जे नेते होते म्हणजे या ठिकाणचे नेते एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाथाभाऊ एकनाथराव खडसे माननीय एकनाथरावजी खडसेंच्यावरती ईडीची जी चौकशी जी आता चालू आहे त्यांच्या नोटीस देणे त्यांना चौकशीला बोलवणे आधीसुद्धा महाराष्ट्र सरकारने याच्याबद्दल त्याच्या संदर्भात किंचित दिल्यानंतर देखील या गुन्ह्यासंदर्भात ईडी CBI ही जे आहे ते भाजपचे कार्यालय जरूर होत आहेत काय असा प्रश्न निर्माण होतो आहे. कारण की जो भाजपचं ऐकणार नाही जो मंत्री असेल एखादी कार्यकर्ता असेल पदाधिकारी असेल त्या पदाधिकाऱ्याच्या मागे ईडी CBI लावून त्यांना डॉमिनेट करणं त्यांच्या मागे शुक्लकाष्ट लावणं हे भाजपचे जुने धंदे आहेत. भारतीय जनता पार्टी हा जो विषय आहे याच्यामध्ये बहुजनांचा फक्त पुता मावशीचा जो आहे तो विषय ते करत आहेत. फक्त म्हणजे पोकळ आणतात ते आणि बेगडी प्रेम दाखवतात आणि एकीकडे बेगडी प्रेम दाखवायचं आणि त्यावेळेला त्यांनी OBCच्या संदर्भात मोर्चे काढायचे आणि इकडे एकीकडे त्यांची जर पार्श्वभूमी भारतीय जनता पार्टीची बघितली तर जवळपास जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्हाला OBCचे नेते सांगतो मी YG माजीन सर त्यांचा कार्यक्रम लावला त्यानंतर MK अण्णा म्हणून होते माजी मंत्री त्यांचा कार्यक्रम लावला त्यानंतर त्यांनी इथे एटी नाना पाटील म्हणून जे खासदार होते त्यांचे त्यांचा कार्यक्रम लावला. भारतीय जनता पार्टी पूर्वीच्या काळामध्ये एक महिलांना हाताशी धरून काही कार्यक्रम व्हायचे काही लावायचे त्याची बदनामी करणे त्याच्याबद्दलच्या संदर्भात त्याला डॉमिनेट करणे आणि दुसऱ्या बाबतीत ते पैशांच्या संदर्भामध्ये त्याला त्याच त्यांच्याच कार्यकर्ते त्याच पद्धतीने रॅकेट तयार करून त्याच्या त्यांच्याच लोकप्रतिनिधी अडकवून देणे हा जुना धंदा आहे. त्यामुळे अनेक त्याचबरोबर जळगावचे तत्कालीन जे होते नगराध्यक्ष पाटील साहेब त्यांचा देखील त्यांनी अशा पद्धतीने कार्यक्रम लावला होता आणि जर ह्याच पद्धतीने जर तुम्ही बहुजन समाजाच्या नेतृत्वाचं ज्या वेळेला दुसरी टर्म तिसरी टर्म ज्या वेळेला माणूस होतो त्यावेळेला बहुजनांना संपवण्याचा जर घाट भारतीय जनता पार्टीचा असेल तर भारतीय जनता पार्टीला कुठलीच नैतिकता नाही आहे. म्हणून हे थांबवलं गेलं पाहिजे कारण की ईडी आणि CBI ह्या स्वायत्त संस्था होत्या ह्या सरकारच्या अंडर कधीच काम करत नव्हत्या. परंतु जेव्हापासून गेल्या 7 वर्षापासून जसं मोदींनी सरकार हातात जे धरलेलं आहे सूत्र हातात धरलेलं आहे त्यांनी सगळ्यात पहिलंच तेच काम केलं आहे की न्याय प्रक्रियेत जाणं CBI हे करणं ईडी हे करणे त्या ठिकाणी त्यांनी आधी सोयीस्कर त्यांचे गुजराती जे काही लोक आहेत गुजराती त्यांचे जे जवळचे निकटवर्ती गुजराती काही RSS माइंडेड काही लोक होते त्या लोकांना त्या ठिकाणी पोस्टिंग दिल्या आणि त्यांच्याकडून जुनीकडून त्यांच्या यांचा त्यांचा खांदा वापरून यांच्या बंदुकीतले गोळ्या ह्या मारतात का काय असा प्रकारचा संशय आणि शंका उपलब्ध नाही तर तशा पद्धतीने ते काम करताहेत. म्हणून भारतीय जनता पार्टीने अशा पद्धतीने करू नये जेणेकरून या भारतामध्ये हा येणारा काळ उद्रेकाचा होणार आहे. कारण की इकडे तुमचे पेट्रोलचे भाव बघितले असेल तर तुम्ही गगनाला भरले 110 रुपये पेट्रोल झालं आणि एकीकडे 162 रुपये किलो तेल खायला लागलो म्हणजे ज्या काँग्रेसने 70 वर्षामध्ये कधीच तेलाचे भावाचे केले नव्हते त्या काँग्रेसच्या काळामध्ये 70 वर्षामध्ये 70 रुपये भाव झाले होते आणि आज 7 वर्षामध्ये तुमचे तेलाचे भाव जर बघितले असेल तर तेलाचे भाव 162-172 रुपये ज्या अंबानींचं ते तेल येतं तर 172 रुपये किलो तेल तुम्ही खाऊ घालतायत. त्यामुळे तुम्ही विचार करा लोकांच्या खिशात आधीच पैसे नाही आहे आधीच तुमची भारतामध्ये GDP मायनसमध्ये चालली आहे आणि अशा काळामध्ये तुमचे लोकांचे पैसे संपल्यानंतर लोकांना ह्या जीवनावश्यक वस्तू ज्या ज्या आहेत त्यासुद्धा तुम्ही महाग केल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्यावं आणि बहुजन नेतृत्व संपूर्ण बंद करावं.